मी पाहिलं ते, मलाही हसू आलं. कदाचित त्यांना राहुल गांधींवरती विश्वास नसावा म्हणून त्यांनी बापट साहेबांचा फोटो वापरला असा. निवडणूक मोठी आहे, ही देशाची निवडणूक आहे, मग त्या धर्तीवरतीच पुणेकर तर खरं तर शून्य आहेत. पुणेकरांना माहिती आहे की या निवडणुकीचे परिणाम किंवा निवडणुकीचा निकाल हा काय ठरवणार आहे, तर देशाचा प्रधानमंत्री ठरवणार. पुण्याची एक संस्कृती आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं असतं. ते निवडणुकीच्या काळात शेवटी ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार, मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे. आमच्यातली मैत्री अगोदरही होती, निवडणुकीनंतर सुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील. नाही, आम्ही तर आमचा प्रचार सुरू केलेले 8 दिवस झाले. मला माझ्या पक्षाने महायुतीनं उमेदवार म्हणून जेव्हा जाहीर केलं त्यावेळेस आम्ही आमचा प्रचार केला. सर्व पुणेकरांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यामुळे शेवटी निवडणूक आहे, कोणीतरी उमेदवार असणारच आहे. त्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडी आणि महायुती ही देशाची निवडणूक आहे, मोदीजींची निवडणूक आहे. ह्या दृष्टीनं आम्ही पाहतो आहे. भारतवासियांची सर्वांची इच्छा आहे, संपूर्ण देशभरात निश्चितपणे ही एक भावना आहे की मागचं 10 वर्षाचं काम पाहता पुन्हा एकदा मोदीजीच देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजेत. ही सर्वसामान्य नागरिकांमधली एक भावना आहे. त्या दृष्टीने ही निवडणूक आहे, शेवटी देशाचं भविष्य इथं ठरणार आहे. त्यातला एक मी पुणे लोकसभेचा उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून मी माझं काम करतो. नाही, मला मी तेच सांगतो, विधानसभा लोकसभा पूर्ण संदर्भ वेगळे असतात. तिथं बाय इलेक्शन होती, त्यामुळे मी पुन्हा तेच सांगेन आपल्याला की आम्हाला उमेदवार कोणीतरी येणारच होतं. त्यातला त्यांचा एक उमेदवार, त्यांना जे पक्षाला त्यांच्या योग्य वाटलं त्यांनी दिला, माझ्या पक्षाला जे वाटलं त्यांनी मला दिलं असेल. त्यामुळे निवडणूक अशी कुठेही मला वाटत नाही की व्यक्ती नाव असं काही नसतं याच्यात. ही मी तुम्हाला म्हटलं की निवडणूक मोठी आहे, ही देशाची निवडणूक आहे, मग त्या धर्तीवरतीच पुणेकर तर खरं तर शून्य आहेत. पुणेकरांना माहिती आहे की या निवडणुकीचे परिणाम किंवा निवडणुकीचा निकाल हा काय ठरवणार आहे, तर देशाचा प्रधानमंत्री ठरवणार. मी पाहिलं ते, मलाही हसू आलं. कदाचित त्यांना राहुल गांधींवरती विश्वास नसावा म्हणून त्यांनी बापट साहेबांचा फोटो वापरला असा. काय झाले हे लोक सांगतील ना, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलणार नाही. पण लढाई कशी, म्हणजे तुम्ही प्रचाराच्या पहिल्या दिवशी म्हणाला होता की एकतर्फी ही लढाई आहे, अजूनही पुणेकरांनी ठरवली आहे. पुणेकरांनी ठरवली आहे. तुम्ही पण कानुसार घ्या, मी स्वतः काय सांगणार नाही. पुणेकरांनी ठरवलं काय करायचं आहे, पुन्हा मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं एकमत देण्याचा निश्चय हा पुणेकरांनी केलेला आहे. त्यामुळे मी काहीच बोलायला नको की तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांनी कुणाला तिकीट द्यावं. शेवटी जो तो ज्याच्या पक्षात ज्याला वाटतं की निवडून येण्याची किंवा लढत देण्याची क्षमता आहे, शेवटी देणार ना, तो त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यात मला काही बोलायला नाही. पुण्याची एक संस्कृती आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवायचं असतं. ते निवडणुकीच्या काळात शेवटी ते त्यांच्या पक्षाचे उमेदवार, मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे. आमच्यातली मैत्री अगोदरही होती, निवडणुकीनंतर सुद्धा आमच्यातली मैत्री कायम राहील. साधारण किती मतांनी तुम्ही निवडून याल असं तुम्हाला वाटतं? नाही, मी आता आकडेच जाणार नाही, पण तुम्हाला समजेल. तुम्ही त्याचं रोज आज फिरताय, फील्डवरती पाहताय, तेव्हा निश्चितपणे आमचा विजय सोपा एवढं नक्की आहे. दोन्ही पक्षात बापट साहेबांचा लीड कायम ठेवाल का? 100% आणि तीच बापट साहेबांना श्रद्धांजली असेल. उमेदवारी अर्ज कधी तुम्ही दाखल करणार आहात? 18 ते 25 का हा सगळा काळ आहे. ते एकदा सगळ्या आमच्या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांशी चर्चा करून, त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून आम्ही ठरवणार.